संग्रामचे आपल्या जिल्ह्यातील किनवट विधानसभेचे आमदार आदरणीय हिराम साहेब, जे मुंबईचे सरकारी मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्राचे समन्वयक राजेंद्र गाड, राज्याचे सरचिटणीस सुदर्शनजी दांडे, दुसरे राज्याचे सरचिटणीस सुभाषरावजी जावळे, विदर्भाचे प्रमुख प्रशांतजी गोळे, युवकांचे अध्यक्ष उदयजी आहेत, ते नेते शैलेश सरकडे, विद्यार्थ्यांचे मराठवाड्याचे प्रमुख सचिन मिसाळ, याचबरोबर किनवटचे पाडोदे, मुंबईचे प्रफुल्ल पवार, सुधीर काकडे, परमेश्वर पाटील, नारायण ठाकरे, दिनेश कुर्डे, राजेंद्रजी पवार, तुझे किनवटच्या कपाट्यातही सिद्धताई सर्वांची भगिनी, खरंच व्यासपीठावर अनेक सगळे मंडळी आहेत, त्या सगळ्यांची नावं त्यांनी घेत नाही. बाळासाहेब, याचबरोबर उपस्थित सर्व प्रमुख नेते मंडळी, आम्हाला ज्या ज्या स्त्रियांनी पाठिंबा दिला, ते छावाश्रमिक संघटनेचे कास्तराव अंबडे, त्यानंतर गुजरात छावाश्रमिक पदाधिकारी, सर्व जिल्ह्यांमधून उपस्थित असणारे सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो, बंधूनो, भगिनीनो आणि पत्रकार बांधवांनो, सर्वप्रथम मी उमेश पाटील, नितीन लाटकर आणि त्यांच्या सगळ्यांची मुलं मनापासून सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो. ते तुमच्यावरून उलटल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा.
आमच्या महाराष्ट्रामधला एक महाराष्ट्र पोरगाणी पूर्वी एक झांकणी झांकणी
शहरामध्ये त्यांच्या नाकावर पिटतो, त्यांच्या छाताला जातो, तुम्ही आडवाईचं काम केलं, अधिकाऱ्यांच्या मार्फत केलं, आरटीओच्या मार्फत केलं, तरी तुमच्या छातावर नाचत वाजत गाजत आणि हर महादेवाचा बदल करत या ठिकाणी हजारो लोक आले. हे तुमचं तुम्ही किती अडचणी आणले, खूप अडचणी आले. काय काय अडचणी आल्या ते मला सांगायचं. आमचे बघायची सांगितलं झेंडे काढले, सगळे झेंडे काढून टाकले, सगळे बॅनर काढले, सगळे इतरांचे मात्र सगळ्यांचे बॅनर, सगळ्याला माहिती तीन ठिकाणी आम्हाला बॅनर दिसतात, पण अशोकराव चव्हाणांचा राजीनामा मागणारे बॅनर मात्र सगळ्याचे सगळे काढून काढून टाकले. सुद्धा जे भगवे शिवाजी महाराजांचा झेंडा आहे, वाकरांचा झेंडा आहे, या राज्याचा झेंडा आहे, हा झेंडा सुद्धा तुम्हाला नको वाटतोय एवढ्या खालच्या पातळीवर तुम्ही गेला, एवढ्या खालच्या पातळीवर तुम्ही गेला. अरे एवढंच काय, तुम्ही आमच्या गाड्या आरटीओ मागायला लावले, पोलीस मागायला लावले, अनेक लोक तुम्ही मागे लावले, तरी इथं लोक यायला थांबू शकला नाही. मग तुमची काय किंमत आहे हे कळालं. बाकी तर ठीक आहे, जाऊ द्या, काही होईल. पण छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालाय, वंदन करायला, नतुमस्त खायला सोडी. गेले 3 दिवसापूर्वी, 3 दिवसापूर्वी महानगरपालिकेला कळवलेलं आम्ही इथं कोण. तिलपाट लक्ष्मण पाटील कोण, त्याचे अवकाश काय,
कोण येतो, कुठं दिसला, कुठं जन्माला, कुठं स्थळाला, कुठं जाणार आहे कुणाला माहिती? असले बिनपाट लोक चार दिवसाच्या मंत्र्याच्या जीवा कुठे मारत असतात तर याद रखा, गाठ आमच्याशी आहे. तुमच्या पाठिंबाजवळ लक्ष्मण पाटील आमच्या अध्यक्षाला सांगतो की आमच्या साहेबांसाठी लोक हे करायला करत त्यांचे वाईट परिणाम होते आणि काय वाईट परिणाम होतील हा एकटा उमेश पाटील नाही अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे. आमच्या उमेशच्या पाठीमागे एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काय बघायचं असेल, कोणत्या भंडारा घ्यायचं असेल, तर यायची आमची तयारी आहे अशोक रावजी. तुम्ही फक्त आम्हाला आवाज द्या, मग तुम्ही भारी पडता की आम्ही भारी पडतो हेही बघायची आमची तयारी आहे. तुम्ही आम्हाला सांगू नका, ह्या सगळ्या लक्ष्मण पाटलासारख्या तीन पाटाली छेतून जगवाड्यानं आमच्या समोर पाठवू नका. लय बघितलं नाही असेल 30-40 वर्षामध्ये किती आले आणि किती गेले आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही जी करतो ती छाती खूप पणाला करतो आणि समाजाच्या हितासाठी समाजाच्या भल्यासाठी करता. पण तुमचं मात्र आदर्श राजकारण चालू आहे, आदर्श समाजकारण चालू आहे आणि एवढं आदर्श आहे की आदर्शाच्या थरावर खूप चालू आहे. कितव्या आदर्शाच्या थरावर हे राहतं तुरंत पोहोचले आणि आदर्शाचं एवढं सगळीकडे गौरव आहे की इथल्या रेस्टॉरंटमध्ये काय झालं, कधी झालं, कुणी काय केलं, कसं केलं, आणि राज्यामध्ये काय काय केलं हे आदर्शपणानं आम्हाला सुद्धा सांगता येत. पण तुमच्यासारखं खालच्या पातळीवर जाणार आम्ही शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं नाही, तुम्हाला कुणी शिकवलं आम्हाला माहिती नाही, तुम्हाला कुणी शिकवलं आम्हाला माहिती नाहीये. पण ज्याने शिकवलं असेल त्याच्यानंतर आता तरी जा अशोकरावजी सुधरा आणि या मराठा समाजाचं भलं. अनेकांना वाटत असेल की एवढं राजकारण काय होतं, एवढं राजकारण का मानतात. मी तुम्हाला अनेक वेळा बोललो की अशोकराव चव्हाणांनी समोरासमोर यावं. मी माझ्या विनायकपेठीची एक चूक त्यांनी सांगावी, एक चूक. पण मी त्यांच्या 50 चुका सांगतो, 50 चुका त्याच्यातल्या काही फक्त वाचून दाखवतो आमच्या पत्रकार मित्रासाठी, आमच्या समाज बांधवासाठी. पहिलं सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर 7 जुलै 2020 पहिली सुनावणी होती. आम्ही 1-2 तारखेला या महाराजांना फोन केले की समाज साहेब आता सुनावणी 7 तारखेला आहे, काय तयारी केली याची बैठक कधी सुनावणी? या बाबाला सुनावणी माहिती आणि हे अध्यक्ष, हे अध्यक्ष महाराज यांना माहितीच नाही 1 जुलैपर्यंत की आपण मरणापेक्षांची सर्वोच्च न्यायालयात सुनावली आणि म्हणून मग औरंगाबादच्या आपल्या कार्यकर्त्यांनी यांचा राजीनामा मागितला तेव्हा यांचे डोळे उघडले. मग आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली तेव्हा यांना कळालं का हे यांना माहिती नाही. पहिली चूक, दुसरी चूक, ती झाल्याच्या नंतर सुद्धा काही तयारीच केली नाही 7 तारखेला, काहीच झाली नाही ही दुसरी चूक. तिसरी चूक, ह्यांनी वकिलाचीच नेमणूक केली नाही 7 जुलैच्या पहिल्या वकिलच नेमले नाही महाराजांनी. तिसरी चूक, चौथी चूक, त्या 7 तारखेला यांचे वकील जे काही मग नंतर जे आहे सचिन पाटील आणि चिट्टी यांनी कोर्टामध्ये लिहून दिलं, सुप्रीम कोर्टात लिहून दिलं की आमची तयारी झालेली नाही, आम्हाला कागदपत्र मुंबईवरून राज्य सरकारनं दिले नाही हे लिहून दिले, रेकॉर्ड आहे हे सगळ्या गोष्टी. ही त्यांनी लिहून दिलं ही चौथी चूक त्या महाराज आणि म्हणून पुढच्या तारखा पडत गेल्या. 5वी चूक, त्या कोर्टानं सांगितलं आम्ही तयारी नाही. 6वी चूक, त्याच वेळेस आम्ही सांगितलं करोनाचा काळ आहे, आपण अडचणीत येऊ, आपले जवळपास 10-20 हजार डॉक्युमेंट ते विश्वभर व्हर्च्युअलवर आपण दाखवू शकत नाही, आपल्याला अडचण होईल, विश्वभर तुम्ही हे करू नका.
यांनी अजिबात विरोध केला नाही. विश्व सुनावणी घेतली ही सातवी चूक. सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा सांगितलं की ज्या आयोगांना गायकवाड साहेबांच्या आयोगाच्या अहवालावर आरक्षण मिळालं टिकलं त्या आयोगाचं भाषांतर इंग्रजी करून आम्हाला द्या. या माणसानं दिलंच नाही. गेल्या महिन्यामध्ये त्यांनी भाषांतर करून दिलं नाही. ही सातवी चूक. आठवी चूक ही जेवढे याचिका करते शिवसंग्राम जसं याचिका करत आहे तसं जवळ 10 ते 12 याचिका करते आहे मराठा आरक्षणाच्या बाजू. या सगळ्यामध्ये समन्वय राहावा असं आम्ही सांगितलं. आज सगळ्यात घडवलं नाही. ही त्यांची आठवी चूक. नववी चूक. नको ते कागदपत्र कोर्टात दाखवले. त्याचं उदाहरणच नाही सांगतो मी. 4 मेला आमच्या पत्रकार बांधवाला माहिती असेल 4 मेला कोविड साठी करोनाच्या मुळं ते जीआर काढला. फक्त आरोग्याची अत्यावश्यक असेल भरती तरच आम्ही करू नाहीतर आम्ही पुढच्या काळापर्यंत कोणत्याही परिस्थितीत नव्हतं भरती आम्ही करणार नाही. त्यामुळे विरोधी पार्टीने सांगितलं सरकारला की मग न्यायाधीश बोलले एक अर्थमंत्र्याचं स्थगिती देऊन टाक आणि त्यावेळेस स्थगिती द्यायचं का ते म्हणजे ठीक आहे नाही करत चांगली गोष्ट आहे मग तो पण लवकर भरती करू नका त्याला स्थगिती द्या. पहिल्या प्रथम आठवत असेल तुम्हाला तर या तारखेची 1.5 महिन्याची स्थगिती पहिल्या वेळेस आली. किती 1.5 महिन्याची स्थगिती पहिल्या वेळेस आली आणि ती स्थगिती पुढं 9 सप्टेंबरला कायम झाली. ही 10वी चूक. नंतर कोणत्याही वकिलाने त्यावेळेस युक्तिवाद काय करायचा हे आज करायचं या माणसाने ठरवलं. आपण आता कार्यक्रम होतोय गणपती सत्यनारायण करायचा असला तरी आपण काय करतो कुणी भटीला बोलवा कुणी प्रसाद करा कुणी पाहुण्याचं बघा कुणी पत्रिका वाटा कामाचं वाटप करतो की नाही. या आपल्या एवढ्या 3.5-4 करोड लोकांचा प्रश्न असताना या नंदद्रष्ट नाटक माणसानं आज या क्षणापर्यंत येथेही ना वकिलांची बैठक घेतली ना तुमच्या याचिकाकर्त्याच्या बैठक घेतली आणि आम्ही आनंदाला लिहून दिलं. मुख्यमंत्र्यांना सांगितलं मुख्यमंत्री तयार झाले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता हे करा विनाय म्हणतात ते बरोबर समोरासमोर बैठकीमध्ये तरी हो म्हणतात गरज काय. आम्ही त्यांना सगळ्यांनी लिहून दिलं की सरकार याच्यामध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे सरकार काय करणार ते आम्हाला सांगा मग आम्ही काय करायचं ते सरकारला सांगावं आणि आपण सगळे मिळून आरक्षण आपण टिकू आम्हाला आमचा तुम्हाला काही विरोध असं दिले कारण पण नियोजन करा. अजिबात या क्षणापर्यंत या माणसाला अजून केले या क्षणापर्यंत ही 10वी चूक. आणि नंतर जेव्हा आंतरिक स्थगिती आली त्या आंतरिक स्थगितीच्या वेळेस फक्त 10 मिनिटं किती 10 मिनिटं फक्त त्याच्यामध्ये युक्तिवाद झाला आंतरिक स्थगिती द्यायची की नाही 10 मिनिटं त्यावेळेस आम्ही म्हणत होतो यांना की विरोध करा पण यांच्या वकिलांनी विरोध केला नाही कारण काही त्यांच्याकडे रणनीतीच नाहीये प्लॅनिंग नाहीये कधी काय करायचं कुणी करायचं काही नाही आणि ह्यांनी काहीच आक्षेप न घेतल्यामुळं आपल्याला स्थगिती आहे. 12 त्यांच्या विरोधात जाणारा मुद्दा स्थगिती आल्याबरोबर आम्ही पत्र दिलं मुख्यमंत्र्याची भेट घेऊन सांगितलं की लगेच ताबडतोब EWS मराठा समाजाच्या लोकांना दावत करा. या माणसाने अजिबात त्याला विरोध केला. काही लोक त्यांच्याकडे गेली त्यांचं ऐकलं आणि विरोध केला. त्याच्यामुळं सगळ्या मेडिकलच्या आता ज्या एक्झाम झाल्या एक सुद्धा मराठा समाजाचा माणूस आपला मोर्गा पुढची लागली नाही इंजिनिअरिंग मध्ये लागली नाही आणि टेक्निकल मध्ये सुद्धा लागली. हजारो मुलांपर्यंत आयुष्याची बरबादी कुणामुळे झाली असेल हे अशोकराव चव्हाणमुळं आणि आघाडी सरकारमुळं याचं पाप कोणाचं आहे हे केलं त्यांनी. नंतर मेडिकल इंजिनिअरचं नुकसान केलं. नंतर 102 वी घटना दुरुस्ती केंद्रानं चालली
त्या 102 घटनादुरुस्तीला तुम्ही आव्हान द्या म्हणून आम्ही सांगत होतो. यांनी अजिबात आव्हान दिलं नाही. शेवटी नायकाचा तो शिवसंग्रामी त्याला आव्हान दिलं आणि याचिका दाखल केली आणि आज तीच फक्त याचिका घटनापीठाकडे गेली. हे माणसं मात्र फक्त राजकारण हा वापर करत असत. हे अनेक कृत्य आंतरिक समिती आल्यानंतर सुद्धा कोर्टामध्ये जी घटनापीठ स्थापन करायला पाहिजे ती घटनापीठ स्थापन करायचं तिकडे वर्ग करायचं ठरलं. घटनापीठ स्थापन करायला सुद्धा यांनी लवकर अर्जच केलाय. 2 महिने अर्ज केलाय या माणसाने. किती? 2 महिने अर्ज केला नाही. आणि नंतर अर्ज केल्याच्या नंतर सुद्धा तो करत असताना ते खंडपीठाचे न्यायाधीश येता कामा नये त्या घटनापीठामध्ये. याच्यासाठी काही प्रयत्न केले नाही, काही नाही, पूर्ण केलं. त्याच्यामुळे आज ज्या लोकांनी अंतरिम स्थगिती दिली ते आमचे न्यायाधीश महोदय घटनापीठामध्ये आले आणि आता उद्या काय होणार आहे त्याचं योजन हे सगळं कुणामुळे झालंय? अशोकराव चव्हाणांच्या नाकर्तेपणामुळं, उदासीनतेपणामुळं हे सगळं झालेलं आहे. आणि एवढं सगळं होत असताना अंतरिम स्थगिती उठवावी म्हणून कधीही प्रयत्न केले नाही. त्याबरोबर 9, 11 घटनापीठ बनवलं पाहिजे असा आग्रह केले जाणार नाही. नंतर कोर्टामध्ये चांगले वकील लावून याच्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही म्हणजे हरी सावे सर्वांसारखा माणूस लावू, त्यांच्यासारखा माणूस जर लावला तर नक्की फरक पडेल. जे मुंबई हायकोर्टामध्ये त्यांनी आरक्षण टिकवलं त्याचे नक्की काय त्यांना लावा. माणूस मुस्लिम समाजाचा आहे पण अतिशय विद्वान माणूस आहे. जाती धर्माच्या पवित्र असणारा तो माणूस त्याला लावा. त्या माणसाने लावलं विनीत नाही. ते मुंबईचे मोठे वकील आहेत, त्यांना लावा म्हणलं. त्यांनी टिकवायचं काम केलं महत्वाची भूमिका. आज सगळ्यात या सगळ्याला कुणाला लावलं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशोकराव काय सांगत आहे आपल्याला लावायला, पण हे 2 पैसे आपण जाऊ द्या. समाजाचं भलं होत असेल तर जाऊ द्या. या माणसानं स्पष्टपणे विरोध हे जाहीर बोलतोय लावलं नाही, काहीच करत नाही. यांना इंटरेस्ट कशात आहे? हरीश साळवे जागामध्ये नाही, काँग्रेसच्या कपिल सिब्बल जागामध्ये इंटरेस्ट आहे. काँग्रेसच्या कपिल सिब्बल जागामध्ये इंटरेस्ट आहे. काँग्रेसच्या की मनोज सिंग जागामध्ये इंटरेस्ट आहे. काँग्रेसच्या अनेक लोकांमध्ये इंटरेस्ट आहे. आणि काँग्रेसचे लोक पुढे करायचे, काँग्रेसच्याच वकिलाच्या मार्फत हे करायचे. त्या कपिल सिब्बल जागाचं किंवा मनोज सिंग साहेब असतील यांच्या विभक्तीबद्दल मला शंका, त्यांच्याबद्दल मला आक्षेप नाहीये. त्यांच्या विभक्तीबद्दल नाही, गुणवत्तेबद्दल नाही, त्यांच्या ते काही पक्षपातीपणा करतील अशाबद्दल सुद्धा नाहीये. पण यांची मनोवृत्ती कशी आहे? यांची मनोवृत्ती कशी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही याच्याकरता थोडं काय करता येईल करायचं ही यांची मनोवृत्ती आहे. आणि म्हणून हरीश साळवे साहेबांसारख्या माणसाला सुद्धा यांनी लाभ घ्यावायचं पाप हे मंडळी करायला लागले. त्याचबरोबर आज त्या याला उपोषण सुरू आहे. आझाद मेडिकल तिसरी आम्ही उपोषण सुरू आहे का? हे 2018-19 आणि 14 ज्यांनी मला सांगितलं तर परीक्षा दिल्या सगळं काय केलं, त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली आहे, सगळं पूर्ण झालंय. त्यांना नोकऱ्या देत नाही, त्यांना जॉईन करून घेत नाही. आणि हे महाराज नवीन परीक्षा घ्यायला निघाले. मग या धोका पुन्हा यांच्याकडे गेल्यानंतर हे सरळ सांगून पडलं का? या विद्यार्थ्यांनी पडलं अभ्यास करायचा का पडलं जायचं? या पोरांनी नोकरीला लागायचं का पडलं जायचं? मग सगळ्यांनी पडलं जायचं असेल तर तुम्ही काय फक्त काही तर हे काय काय करायचं? मी काही वाईट शब्द बोलत नाही, माझे कोणाला आले पण मी हे काढत नाही. कारण आम्ही सभ्य माणसं आहोत, काही सुखरूपपणा पाळणारे आहोत. तुम्ही जरी उळून केला असेल तरी आम्ही ती सोडू शकत नाही. पण सगळं जर काही कोणाला घालायचं असेल तर तुम्ही कशाला तरी जागेवर राहताय, कशाला तुमच्यावर राहताय? आणि नंतर सांगत सर त्या केंद्रावर विद्यार्थ्यांनी कोट करता, मुलांनी नोकरीसाठी कोट करता, आरक्षण केंद्र निघा हे काय फक्त आदर्श घोटाळ्यात राहायचं का?
सत्ता कशाला आदर्श निर्माण करायला घ्यायचा का, कशासाठी घ्यायचा, कशाला सत्ता पाहिजे तुम्हाला? अरे म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांनी तरी इथली आपली मोठी योजना केली, विष्णुपुरी प्रकल्प करून अनेक सारे हजारो लाखो लोकांचं जीवन फुलवायचं काम केलं, शेता शेतामध्ये पाणी घालायचं काम केलं, मळे फुलवायचं काम केलं, आणि तुम्ही मात्र या आमच्या लोकांच्या आयुष्यावर नांगर फिरवायचं काम करते, कुठं ते आणि कुठं तुम्ही काय करायला लागला तुम्ही? अशोकराव म्हणावर या, आणि हे सत्ता जास्त दिवसाची नसती हे लक्षात ठेवा. आणि म्हणून अनेक लोक अनेक विषय माझ्याकडे असे आहेत की जवळपास 50 मुद्दे मी काढून ठेवले, ते सगळे वाचून दाखवत नाही. 50 मुद्दे कमीत कमी अशोकराव कसे नाकर्ते आहेत, त्यांचे करणं आवश्यक आहे, ते त्यांनी केलेलं नाही. आणि म्हणून आज आम्ही तुम्ही म्हणाल काय अंतर मिळावा इथं घेताय, त्याचं कारण हे 50 कारण आहे. आणि इथं येऊन किती लोकांचं चाप चाप घ्या, आणि काय करा तुम्ही, कशासाठी करताय, आणि तुमचा घेऊन जाणार आहे तुम्ही वरती जाताना फक्त तुम्हाला आणि आम्हाला सगळ्याला यात्रेला जावं लागतं, जे काही सगळं आदर्श पुरण काही घेऊन जाता येत नाही ते इथंच घ्यावं लागतं. एवढं तरी भान तुम्ही ठेवा आणि जागेवर या आणि हे आरक्षणानंतर टिकवा. ते वडेट्टीवार ते टिपूजीराव दररोज म्हणत असतोय आपल्याला, ते काँग्रेस बोलायला लावले, ते म्हणतोय तो विषय राहतो. या काँग्रेसचा एक मंत्री दबावता या मराठा समाजाचा आरक्षण ज्या आयोगाला दिलेलं आहे, जे गायकवाड आयोग त्याला हा माणूस वडेट्टीवार म्हणतो की बोगस आयोग आहे. मग अशोकराव मी सांगा तुम्ही अशोकराव तुम्ही एकदा तरी जीव घुसला चांगल्या कामासाठी घुसला, खरं काय खोट काय या लोकांना सांगा, नांदेडला सांगा, महाराष्ट्राला सांगा की गायकवाड आलो बोगस आहे का खराय. तुमचा वडेट्टीवार खरं बोलतोय का तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय, ते तरी एकदा जनतेला कळवते ना का तुम्ही इकडे रक्त बसायचं, त्यांनी बोगस बसायचं आणि आपलं राजकारण चालायचं. फक्त आणि फक्त अशोकराव तुम्ही राजकारण करताय आणि काँग्रेस लोक त्याला खतपाणी घालताय हे बरोबर नाही. ती मंत्री पदावर असताना सुद्धा ते सगळं बोलायला वडेट्टीवार बोलताय, भुजबळ बोलताय, ते आणखी तो प्रकाश शेंडे बोलताय, कोण कोण बोलताय, आणि मराठा समाजाचं मात्र एकही मंत्री बोलत नाही, त्या मंत्रिमंडळामध्ये आवाज काढत नाही. करू काय असे बोलण्याचे मोठे मोठे कुटुंब लावले त्यांच्या तोंडा काय कशासाठी? आणि या राज्यातल्या एवढ्या सगळ्या समाजाला तुम्हाला निवडून दिलंय ते काय गप्प बसायला कोणाला कुटुंब लावायला? एकत्री आवाज तुम्हाला पाहिजे आणि त्या मंत्रिमंडळामध्ये मराठ्या स्वराज्या बाळाच्या आणि भविष्यासाठी बोललं पाहिजे. आणि तुम्ही बोला नाही तर हा महाराष्ट्र तुमच्या रूप बोलल्याशिवाय राहणार नाही. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओबीसीचे नेते फूट पाडायचं काम करायला समाजा समाजामध्ये करायला लागले. आम्ही काही कोणाच्या विरोधात नाही, या राज्याचा मराठा समाज हा कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, ना समाजाच्या विरोधात नाही, ना पंथाच्या नाही, ना धर्माच्या नाही, ना कोणत्या नेत्याच्या नाही, कोणत्याही पक्षाच्या सुद्धा विरोधात नाही, कुणाच्याही विरोधात आम्ही नाहीये. आम्ही फक्त कुणाच्या साठी आहे तर जे समाजाच्या हिताचं आहे त्या समाजाच्या हिताच्या बाजूला आणि या हिताचा जर कोणी काही गैरवापर करत असेल ते हिताला धरण जे कोणी हित जे आहे आमचं आमच्या पोराबाळाचं आहे त्या हिताच्या आळवर
जर कुणी येत असेल म्हणजे सरकार असू दे नाही तर अशोकराव मंत्री असू दे आमदार असले किंवा खासदार असले तर कुणी असू दे त्याची किटिंग आम्ही करणार नाही. अंगावर आलं जर तुम्ही अंगावर आलात तर हे आम्ही तुम्हाला शिंगावर घेऊन आज फेकून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा. आम्ही फक्त इथे यलगार मेळावा घेतोय आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी आहे चांगली गोष्ट आम्हाला काय अडचण नाही. या राज्यामध्ये आमची सुद्धा एकदा मागणी आहे की जे ओबीसी समाजाच्या मंडळींची नेत्याची म्हणणं आहे ना की ओबीसीची जनगणना होऊ द्या. माझं म्हणणं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की या राज्यातल्या सगळ्या समाजाची एकदा जातनिहाय जनगणना होऊन जाऊन जाते. जनगणना काय त्याचं त्याचं असेल त्याचं त्याचं वाटणं त्याचं कळेल कोण किती पाण्यात आहे कोण किती बाहेर आहे आणि एकदा कळालं कोणाची कोणाची संख्या त्यानुसार तुम्ही रिझर्वेशन त्यांना त्यांना देऊ द्या. पण या राज्यामध्ये आपल्या राजकारणासाठी त्या अशोकराव वडेट्टीवार सारख्या लोकांनी राजकारण खुर्ची उभवण्यासाठी जाती जातीची भांडण लावायचं काम करायला दिले ते तरी मात होणार नाही. अरे जनाची नाही मनाची सुद्धा त्यांना नाहीये. आघाडीचं सरकार आहे प्रत्येक उठतोय आणि शाहूंचं नाव येतंय कुणी उठतंय फुल्यांचं नाव येतंय कुणी उठतंय आंबेडकरांचं नाव येतंय कुणी उठतंय शिवाजी महाराजांचं नाव घेतात कुणी उठतंय त्यांची नावं घेतात आणि या थोर पुरुषाच्या नावानं जाती जातीमध्ये भांडण लावायचा धंदा हे तुम्ही करता आघाडी सरकार करते आघाडी सरकारमध्ये मंत्री करताय. अरे तुम्हाला लाज वाटत आहे तुम्हाला या राज्यामध्ये आता अशा पद्धतीचा धुमाकूळ झाला हे तुम्हाला शिकवलं काय याच्यासाठी तुम्हाला राजकारण करता चालेल. शिवाजी महाराजांच्या जयंतीला सुद्धा तुम्ही परवानगी दिली नाही. तुमच्या ट्रेन सुरू आहेत कॉलेज सुरू झाले शाळा सुरू झाले क्लब सुरू झाले बार सुरू झाले काय नाही तुमचं पैसे घेणं सुरू झालेलं सगळं सुरू केलंय. शिवाजी महाराजांची आंबेडकरांची जयंती तुम्ही तिच्या मात्र सुरू नाही. कुठं खेळा पाप घे कुठं खेळा जास्त दिवस चालला नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून अशोकराव आणि उद्धवजी ठाकरे साहेब तुम्हाला दोघांनाही मी सांगतो की आमचे सध्या पत्रातही यलगार मिळावे फक्त हॉलमध्ये सुरू आहे मैदानात सुरू आहे. पण उद्या जर तुम्ही आम्हाला या काही दिवसामध्ये जर हे नोकर भरती पुढे नाही ढकलली जर स्पर्धा परीक्षा पुढे नाही ढकलल्या आणि आमचं आयुष्य जर नाही चुकवलं तर तुम्हाला घराच्या बाहेर पडू देणार नाही. तुम्हाला मंत्र्याला घराला ठेवा घालायचं काम शिवसंग्रामी या राज्याचा मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला फक्त सांगतो. आमची विनंती एवढीच आहे फक्त 1.5 महिना आज तारीख आहे 13 तारखेपासून 18 तारीख पुढच्या महिन्यात 18 तारीख म्हणजे 6 महिन्यात पुढचा 8 दिवस निकाला म्हणजे 1.5 महिना फक्त आहे निकट लागायला. हे 1.5 महिना फक्त तुम्ही या परीक्षा आणि नंतर पट्टी पुढे ढकला. अशोकराव तुमच्यावर जबाबदारी आहे सगळ्या महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या हिताची ते हेच जपायचं काम तुम्ही करा. जर तुम्ही ते करून दाखवलं तर आज विनायक पेठे तुम्ही जिथं असाल तिथं तुमचा सत्कार मोठा केल्याशिवाय राहणार नाही. पण जर तुम्ही हे नाही केलं तर तुम्ही जिथं असाल तिथं सुद्धा तुमचं काय होईल हे महाराष्ट्रातली जनता काय करेल काही सांगता येणार नाही हेही तुम्हाला सांगतो. आणि म्हणून निर्वाणीचा इशारा सरकारला अशोकरावला देतोय की आम्ही कायदा हातामध्ये घेत नाही पण कायदा हातात घेणारच नाही अशा भ्रमात तुम्ही राहू नका. अशा भ्रमात तुम्ही कारण त्या मागणीला सुद्धा पुढे लागल्याच्यानंतर पिलाला खाली घालून तू बंद आली. आमचा 13.5-4 करोडची लोकसंख्या त्यांच्या
हिताला जर नरडीच्या नरडीला तुम्ही नख लावायला निघाल, त्यांना उद्ध्वस्त करायला निघाल, तर तुमचे महाल कशासाठी आम्ही ठेवायचे हाही आम्हाला विचार करा, हाही आम्हाला विचार करावा लागेल. आणि म्हणून शाहिराला शब्दाचा मार, आता शाहिराची हात की नाही हा भाग वेगळा. आणि खरं तर अनेक लोक बोलले मराठा समाजाचं एवढं नुकसान यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे तरी हे काही बोलत आहे, त्यामुळे यांच्याबद्दल काय मराठा समाजाचे आहे नाही आहे काय आहे काय नाही हे सुद्धा बोलायला होते काही लोक. पण माझं म्हणणं आहे की ते नक्कीच अजून सुधरतील. खरं का की मला शिवाजी महाराजांचं सुद्धा काम त्यांचे करायचं, सरकार आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं सुद्धा काम त्यांच्याकडे आहे, त्याच्याबद्दल मी आज बोलत नाही. आल्यापासून ज्या त्या केशच कुठं कुठं आहेत शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या त्या काहीचं सुद्धा काम यांनी केलं नाही. एक शब्द काही सुद्धा बोलायचं काम यांनी केलं नाहीये. 10 पत्र आतापर्यंत यांना दिले, मुख्यमंत्र्यांना यांना दिलं, बैठक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल ना अशोकरावने लावली ना मुख्यमंत्र्यांनी लावली. त्याच्याबद्दल एवढंच मी सांगतो अशोकराव हा विषय आणखी खूप मोठा आहे, तो जर धूर दिला ना तुम्हाला त्याचा तो फार कळता बैल थोडी होईल तुम्हाला. आणि म्हणून वेळ सावध व्हा आणि ह्या समाजाच्या आमच्या परंपरांचा आयुष्याशी खेळू नका. सगळी पूर्ण तुमच्या आयुष्याची खेळल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. आणि शेवटचं सांगतो की मराठा आरक्षण टिकवण्याच्या करता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि पवार साहेबांनी ताबडतोब बैठक घ्यावी, योग्य ती रणनीती आखावी. हरीश साळवेंना आणि आमच्या रफिक दादाला यांच्यासारख्या ओळखीला नेमा, नौकर भरती पुढे ढकला आणि स्पर्धा परीक्षा सुद्धा पुढे ढकला. आणि आमच्या उपोषणाला पूर्ण देत असलेले त्यांना ताबडतोब निवृत्ती द्या. आणि साष्ट पिंपळगाव मालेगाव अनेक ठिकाणी सगळे उपोषण सुरू आहे, ते उपोषण सोडवा एवढीच विनंती करतो. आता फक्त विनंती करतोय, बाहेर येऊन विनंती करतोय. जर हे नाही झालं मग मात्र तुम्ही जिथं असाल तिथं तुम्हाला थांबून घेरा मारून उठू देणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा.